बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित एक रहस्य कादंबरी काचा पाणी प्रकरण दहावे तलासरीहून रागातच दयानंद परत आला त्यानं नैना सोबत घेत मंदिराच्या सुरू असलेल्या कामावर चक्कर टाकली मंदिरातल्या गाभाऱ्यातील पिंडीस आकार देण्याचं काम जोरात सुरू होतं ब्रजलालजी स्वतः तिथं थांबलेले तर गोविंद सागरात खोल खोल उतरलेला अहो गुडिया अ डॉक्टर साहेब ब्रजलालजी हमें, हमें कुछ भी कहते नाही दयानंद रागाचं नाटक करत बोलला अरे डॉक्टर साहब आप तो हमारे दामाद जी है आपसे क्या चुपाना बघ नाही हे ब्रजलालजी दामाद दामाद म्हणतच बोळवण करतात आपली अरे डॉक्टर साहब हुआ क्या येतो बताओ नंदा तसं काही नाही ब्रजलालजी कशाला तसं करतील नैनाच मध्ये पडत बोलली ब्रजलालजी मंदिराची महापूजा नैनाच्या हातानं ठरवली असताना त्या पुण्याच्या कामापासून अम्मास आपणच बाजूला केलं ना ब्रजलाल काहीतरी विचारणार आधीच दयानंदनं विचारलं गुडिया अब तुमने डॉक्टर को क्या नामसे पुकारा नयनाकडे पाहत ब्रजलालजीनं विचारलं ब्रजलालजी तुम्हारी गुडिया हमारा दयानंद अच्छा खासा नाम को तुडवाकर नंदा कहती है दयानंद कितना अच्छा नाम है दयानंद हसनासन नाटक कर बोला पर ब्रजलाल विचारत पढ़ ले डॉक्टर साहब क्या बता सकते हैं कि आपका बचपन यानी जन्म नाम नंदा है क्या ब्रजलाल जी आप भी नैना के चक्कर में आ गए बचपन में किसी ने क्या नाम रखा है मुझे क्या पता लेकिन हमें अपनी महापूजा करवाने से क्यों रोका ब्रजलाल नैनाचा नंदा या पुकारिया नावाचा नादा तुरंत बाहर दामाद जी हमारी यह गुड़िया शिवजी या कुदरत की बनाई एक शक्ति है और आप खुशनसीब है कि गुड़िया के साथ शादी करने जा रहे हैं महापूजा अपने की या नामाने इससे हमारी गुड़िया की देवी शक्तियों में कमी नहीं आ सकते चलो मेरे साथ लेकिन काश तुम्हारा नाम सच में नंदा होता तो बात ही कुछ होती असमत ब्रजलाल माड़ी कड़े तैना ब्रजलाल जी नाम नंदा हो या नंद हो या दयानंद हो नाम में क्या रखा है आदमी तो कर्म या अपनी काबिलियत या शिक्षा से पहचाना जात आहे ना दयानंदला हे म्हातर आपल्या नावामागे का लागलं हेच कळना यानं ऐनवेळी पूजेचा घोळ घातला आणि नाम्या व आजचा साखरपुड्याचा घोळ सा सुरू झाला माडीजवळ बाहेर तात्थुबा उभा होता त्यास ब्रजलालजीनं आता माळीत कुणालाच येऊ देऊ नको सांगत दोघांना घेत्या आतल्या देवघरात आले देवघर माळीत मध्यवर्ती ठिकाणी होतं जे दयानंद व नयना लहानपणापासूनच पाहत आलेले देवगराचं स्थान वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेस असायला हवं होतं पण माळी कुणी बांधली कशी बांधली सर्व अजिबच देवघरातूनच खालच्या तळघरात जाण्यासाठी पायऱ्या होत्या ते तिघं तिकडे जाऊ लागले डॉक्टर साहेब आधी आपण उतराखाली व खाली पहा ब्रजलालजीनं नैनास मागे खेचत म्हटलं ब्रजलालजी ही माझ्या मामाची माळी मी लहानपणासून पाहत आलो आहे खाली सर्वत्र अंधार असतो डोळ्यात बोटं खूप सावी असा काही दिसत नाही मला माहिती आहे दयानंद बोलला दामाजी मीही जाणतो आहे पण एक वेळ उतरा व खात्री करा दयानंद पहिल्या अनुभवाने भिंतीचा आधार घेत दगडी पायऱ्या उतरू लागला पहा ब्रजलालजी मला माहीत होतं इथं काही दिसत नाही सर्व अंधाराचं साम्राज्य आणि पारवे घुमावे तसा आपलाच आवाज घुमतो इथं म्हणत दयानंद वर येऊ लागला त्याला वाटलं हे मात्र काहीतरी नवीन दाखवेल चलो फिरसे अब गुडिया को आगे करो और उनके पिछे तुम और उतरते हे नीचे म्हणत ब्रजलालजीनं नैनास पुढे केलं त्या मग दयानंद आणि मग ते स्वतः भिंतीच्या आधारानं गोल गोल फिरत उतरणाऱ्या दगडी पायऱ्या तर जस जशा उतरू लागले तस तसा खाली प्रकाश जाणवू लागला एरवी लगेच तळघर लागायचं पण आता तर आपण सारखं उतरत उतरत खोल खोल जातो या अभाव वाढत वाढत समोर स्पष्ट दिसायला लागलं लख प्रकाश नयना चक्रावली ती विस्मयानं इकडं तिकडं पाहत किंचाळणारच तोच दयानंद ठेचकाळत पायऱ्या उतरत होता नयना समोर लख प्रकाश दिवसाबाहेर दिसतो तसा दिसत होता ब्रजलालजी ही काही जादूवा चमत्कार आहे इथं तर स्वच्छ सुंदर प्रकाश आहे नैना विस्फारली ब्रजलालजी ही ही वेड्याखत काय बोलते आपणास एकमेकांच्या स्पर्शाशिवाय काही दिसत नाही आणि हिला कुठून प्रकाश दिसतोय किला अंधारात मिरगीचा दौरा पडला पुन्हा दयानंद बोलला पण ब्रजलालजी हसले दामाजी तुम्ही आता माझा हात सोडा व गुडियाचा हात पकडा ब्रजलालजी दयानंदचा एक हात पकडत म्हणाले नंदा तुला कसं दिसत नाही दे तुझा हात माझ्या हातात आणि बघ नैना खुशीनं म्हणाली आणि काय आश्चर्य नैनाच्या हाताचा स्पर्श होताच त्याने ठेचकाळ तिचा हात पकडला आणि अंधाऱ्या गुहेतून एकदम बाहेर यावं अगदी तसंच त्याच्या डोळ्यांसमोर हळूहळू प्रकाश पसरू लागला दयानंद एकदम विस्पारल्या गत पाहू लागला एखाद्या गुहेत आल्या गत ब्रजलाल जी या आधी आम्ही कितीतरी वेळा उतरलोय तळ घरात पण अंधार आणि अंधार कुबट वास वटवाघळं पाकोळ्याशिवाय काहीच जाणवत नसे मग आज ही गुहा आणि प्रकाश कसा तो अति जिज्ञासेने विचारू लागला आप आज हमारी गुडिया का साथ पकडकर साथ आय हो ना ब्रजलाल गालात हसत म्हणाले नाही नाही ब्रजलालजी आधीही मी हिच्यासोबत एक दोनदा आलो आहे हवं तर नैनालाच विचारा म्हणून तो काहीतरी आठवत सांगणार तोच तिनं तिच्या हातातील त्याचा हात जोरात दाबत सोडला जणू मूर्खा काहीही काय सांगतोय आविर्भावात ती लाजली नैनास तो प्रसंग आठवलाच बारावीला असताना दिवाळीच्या सुट्टीत देवघरात दिवे लागत असताना पितळी समईला नजर चुकीनं पाय लागला व ती घनगळतच दगडी पायऱ्याहून खाली पडली धांद्रट आहात तुम्ही जा ना अनाता तिला नर्मदा काकी देव कापसाची वाट करत बोलली काकी अंधारात भीती वाटते दयानंद जा सोबत तिच्या आणि शोधा तळघराचं मई नर्मदा बाई बोलल्या आणि ते दोघे उतरले दयानंद पहिल्यांदाच त्यावेळी दगडी पायऱ्या उतरताना घाबरणारा नैनास गच्च पकडलं होतं पण नैनास त्यावेळी अज्ञात प्रदेशातील तो स्पर्श अलवार कोमल भावना जाणवाव्यात असं वय नसावं बहुतेक फक्त काहीतरी हुरहुर लावणारं वेगळं काहीतरी इतकाच वारा जाणवला होता आणि तेथूनच त्या दोघात हुरहुरीही ही निर्माण झाली होती पण सहा महिन्यात शिक्षणासाठी ते दुरावले होते नैना सार आठवलं नैना आठवलं का तुला त्यावेळी वा कदाचित नंतरही आपण आलो किती एकदा पण असा प्रकाश व गुहा कधीच दिसली नाही ना दयानंद तिच्याकडे पाहत विचारत होता ब्रजलालजी सोबत येऊनही कधीच असा भास की प्रत्यक्ष दिसलं नसताना आताच का हा देखावा दिसतोय नयना ही खरंच संभ्रमात पडली गुडिया पिछली पुनम को तुम बोट पर दर्या मे घुमने थे ना ब्रजलालजीनं दयानंदाकडे खोल पाहत विचारलं दयानंद खाली मान घातली त्याच्या डोक्यात तळला तो प्रसंग धुंध रात दामाद जी गुड़िया यह माड़ी यह जगह सब जहाँ ती वहाँ ही है लेकिन कुदरत कुछ बातें कब और किसको कैसे दिखाती है ये तो सब खेल है ब्रजलाल जी तुम्हारी बातें हमारी समझ के बाहर है दामाद जी देवघरतु तड़घरत दगड़ी पायरें जीना हा भूलभुलैया समझा तिथं समजा तुमच्या भाषेत तुम्ही कुणासोबत आणि कोणत्या संदर्भानंतर प्रवेश करणार त्यानुसार ती वाट त्या पायऱ्या दाखवणार तुर्तास एवढं समजा ब्रजलालजीनं स्पष्टीकरण दिलं ब्रजलालजी काही नाही समजलं पण मग नैना नसताना दिसणार नाही का हे सगळं की मी नसताना नैनालाही दिसणार नाही दामाजी मी आधीच म्हटलं आहे की गुडयामुळं तुमचंही नशी फळफळ समजा आत्ता तुम्हाला हा चमत्कार तर दिसेलच पण त्याच पायरीत आणखीन एक वाट आहे जी येत्या नाळी पुणवेला शिवजीची पूजा झाली की खुलेल ती महत्त्वाची आहे ही तर फक्त गुहा दिसती आहे फक्त खरा नजारा तर पुढंच आहे तोच खरा ब्रजलालजी दर पुणवेला मला या माडीत लाखोच्या संख्येनं कालवे किनाऱ्याकडे धावत येत आहेत आणि प्रवाळांची बेटच्या बेटं बेट कोरल रीफ वाहत येताना जाणवतं आणि मग ते माडीखाली माझ्या पायालगत जणू लालेलाल व चंदरी पिवळ्या रंगाच्या रत्नांचा खच पाडत आहेत या आभासानं की भासानं मला मग मिरगी फिट यायला लागतं हे सार यामुळेच का नैना बोलली पण पुढचं तिला काहीच बोलू न देता ब्रजलालच बोलू लागला गुडिया दामाजी तुम्ही लक्षात घ्या मी काय सांगतोय ते तुमचा दोघांचा संबंध कसा आहे व राहील ते प्रवाळ हे सागरी जीव आहेत जे लाखो करोडंच्या संख्येने एकत्र वाढत आपल्याभोवती कवच निर्माण करतात जे खडकागत आपणास दिसतात ते मरत जातात त्यावर दुसरे वर थराथरानं वाढत जातात पण त्यांच्या आश्रयाला निवास शोधायला शेवाळ येतं जे पन्नवाळांचं अन्न असतं म्हणजे प्रवाळ व शेवाळ हे सहजीवी आहेत दोघांना एकमेकांची गरज असते अगदी तसंच नैना तुमचा आहे समजा येणाऱ्या नाळी दगडी पायऱ्यातील तिसरी वाट खुलेल त्यानंतर नैना गुडिया तू जो रत्नाचा सा खस सांगतेस ना तोही दिसेल केवळ तुम्हा दोघांनाच नाही तर नामा व नायजालाही महापूजेमुळं त्यांनाही हीच शक्ती प्रधान होईल तुझ्यामुळं दामा व नामामुळं नायजास म्हणजे नामा व नैना नसली तरी मलावन वो नायजा से सारे दिसत राहील दयानंद अपनी खात्री करत म्हणाला दामाजी नायजा नैना नामा ये जो नाम है इस पर ध्यान दो इसलिए मैंने तुमको पूछा कि नैना गुड़िया ने तुम्हारा नाम नंदा कहा तब कि बचपन का नाम क्या है फिर भी नायजा और तुम तकदीर वाले हो कि शिव की कृपा तुम पर भी है ब्रजलालजी पुढचं काही सांगणार तोच दयानंद खुशीनं व आनंदाने आपल्या वेगळ्या तंदरीत गुंग झाला आणि त्याचवेळी दगडी किनाऱ्यावरून चढताना तिसरी वाट नैना दिसली काय ब्रजलालजी बापरे भाव हाच हाच तोरत नैना विस्परल्यागत गत पाहत पुढचं बोलणार तो समोरच्या सागरातून गोविंद दिसू लागला व तो आडवा झाल्यानं समोरचा प्रकाश व दिसणारं अचानक दृश्य सरकावं तसं सरकत अंधार झाला ती तिकडंच पाहत ब्रजलाला कालपात करत सांगणार तोच ब्रजलालजीनं तिचा हात पकडला गुडिया ध्यान देऊ नकोस बेटा चल पुढे चल तुर्तास इतकंच पुरे तरी नैना मागे वळून वळून पाहत होती पण ब्रजलालजीनं तोंडावर बोट ठेवत हात जोडत तिला मानेनंच नकार देत काहीच न बोलण्यास खुणावलं दयानंद नाथच्या धुंदीत आपल्या तंद्रीत असल्याने की दगडी पायऱ्यावरील वे वेगळ्याच वाटेवर चालत असावं की काय त्यालाही काहीच कळलं नाही हे अलक्ष हे ब्रिजलालजी ही कोडं हे कोडंच ठेवत आहेत काही उकल न करता करता उलट समीकरणाचा गुंता अधिकच वाढत नेत आहेत दयानंद माळीच्या बाहेर निघाला तर मफत नायकानं त्यास बोलावून घेतलं माग व ब्रिजलालच उरलेत ब्रजलालजी त्या ठिकाणी मला रथ बोलणार तोच त्याने तिला शांत केलं गुडिया मालूम आहे मालूम आहे मुझे बस मेरी तरह तू भी कुछ दिन चुप्पी राख कुछ कुछ बातें समय आने पर ही बताते हैं गुड़िया बेटा पर ब्रजलाल जी वहाँ गोविंद भैया कैसे और कहाँ से आए गोविंद अपना दरिया में से आकर वहाँ पिंड का पत्थर नीचे से भी छिन छिन कर आकार दे रहा है गुड़िया शिवजी के पिंड जैसे ऊपर से है वैसे नीचे से कुछ अलग काम चल रहा है बिटिया मेरी बात सिर्फ सुनना पूनम तक किसी को मत बताना ये जो माड़ी है ना उसके तलहट से सामने वाली बावड़ी कुआ होकर सीधे मंदिर के नीचे ऐसा एक रास्ता है जो सिर्फ तुम्हारे जैसे कुछ चंद तकदीर वालों के लिए ही चूझने बनाए हैं ऐसे समझो भले और अब मैंने जो बात कही है यह बातें पूनम तक किसी किसी को भी मत बताना नायक दामोद जी को भी नहीं ब्रजलाल जी ने गुड़ियाला समझावलती निकाली मफत नायकाकडे वाडीत एकदम धापळ उडाली त्याने नामा व नायजाच्या साखरपुड्याची जोरदार तयारी सुरू केली म्हणूनच त्यांनी भागीरथीलाही बोलावून घेतलं काही सल्ला मसलत करण्यासाठी व मघाशी म्हणूनच त्यांनी दयानंदाला हाक मारत बोलावलं दयानंद नाळी पुन्हा जवळ येत नाही तोवर नामाचा आधी साखरपुडावर कुल आणि मग लगेच दोन दिवसानंतर नैनावं तुझा म्हणून तूही आता तयारला लाग मामा माझ्या साऱ्या मित्रांना व गावातील भाऊबंकी यांनाही सांगावं लागेल ते लगेच शक्य नाही आमच्या नंतर करू आधी नामाचा उरकवा दयानंद आतले आत धुमसत म्हणाला हे बघ आता साखरपुडा अगदी साधा घरच्या घरी उरकवू कोणालाच बोलवायचं नाही कारण पुनवेला अगदी मोठा कार्यक्रम ठेवायचा आहे तेव्हा व नंतर लग्नाला आपण झाडून सर्वांना बोलावू काय ठीक आहे मामा पण तरी नामाचा उरका आमचा पाहू नंतर अहो त्यापेक्षा एक करा ना तला माझ्या भावाकडेच दोन्ही साखर पुढे उरकवू ना नर्मदाबाई बोलल्या तलासरला का आपण वाडीत ठेवूया ना आपल्या नाईनाचा तसं नाही म्हणायचं आहे मला पण वेळे अभि सांगतोय मी अहो तर काशीला सांगत इथंच ठेवू दोन्ही सर्व आपलेच आहेत तर नर्मदाबाईंनी पुन्हा तोड काढली हे ठीक आहे नायजाराच इथं बोलवून घेऊ व दोन्ही साखर पुढे एकत्र इथंच उरकवू श्रीपद ही बोलले व मफत नायकाशी पटलं ठरलं तर थर। त्यानुसार परवा सर्वांनी तलासरला जात दागिने देऊन येऊ व काशीच्या सर्व कुटुंबाशी आमंत्रण देऊन बोलूयात नायकाने ठरवलं पण दयानंदची आग आग झाली तो रात्रभर विचार करीत राहिला नाज अन्हा दोन्ही पर्याय आपल्या दृष्टीनं ठरलो तर खुले नैना व आपण जागरात पुनवेला फिरायला गेलो आणि त्या रात्रीमुळे माडीखालील तळघरातील वाट आपणास खुली झाली असं तो म्हातारा म्हणतो म्हणतोय आणि ही तिसरी वाट व रत्नाचा खच असं काही काही बरंच तो सांगतोय आपण खोदून खात्री केली की नैना नसली तरी आपणास उतरता येणार आहे नाहीतरी आपणास मामा आणि मामाच्या वाडीतील मंदिरातील रहस्यात स्वारस्य नाहीच आपणास फक्त नाज हवी आहे गुडिया कितीही सुंदर असली पुनवेला भासली नाज ना तर ना तरी नाज पुढं ते आपणास फिक्कीच वाटत आली आहे आणि मिरगीचं काय त्यापेक्षा नाम्या नकोच साखरपुडा झाला तर मग आपणास आयुष्यभर पस्तावच करावा लागणार आता नाही तर कधीच नाही त्यानं ठरवलं पक्क काहीतरी आणि तो झोपला मग सकाळी तो दिवसभर वाढीत नव्हताच सारेच तयारीत व खरीत व्यस्त असल्यानं त्याची गैरहजेरी एवढी भासलीच नाही नैनाशिवाय तो ठाण्यास जात वाटेत काही शिजवूनच रात्री परतला सकाळी दहाच्या सुमारास दोन्ही नायक नामा नर्मदाबाई रेवाबाई व भगीरथीबाई तरासरला निघण्यासाठी तयार झाले घरचेच सारे असल्याने मंदिराच्या कामावर असला ब्रजलालची जा ट्रकच घेऊन जायचं ठरलं गोविंदा चालवून येणार होता तातुभाव नैनास घरीच ठेवण्यात आलं सोनाराकडून आणलेली पेटी काढण्यात येऊन त्यातील त्या सर्व दागिने सोबतच नेण्याचं ठरलं नायजास जे पटतील ते ती काढेल व नामासाठीचे दागिनेही तीच निवडून घेईल म्हणून सर्व दागिने त्याच पेटीत ठेवत पेटीच नेण्याचं ठरलं सोबत साड्या कपडे सर्व तसं पाहता इथंच येणार होतं पण तरी नर्मदाबाईनं आपल्या मा माहेरात लोकांना आपलं वैभव पाहून दाखवण्यासाठी सोबतून नेलं कसं असतं मूल नसलं की समाज नातेवाईकाचा पाहुण्यांचा भाव ऐश्वर्य पायाशी लोळत घेत असेल तरी वेगळाच असतो हे नर्मदाबाईनं भोगलं अनुभवलेलं होतं म्हणून अशानं ती आता आपल्या पुतण्यास आपली भाचीस घेऊन जात दाखवून देणार होती म्हणून ती सर्वांना घेत दागिने भेटवस्तू कपडे सारे घेऊन निघाली दयानंदासोबत बोलावलं पण त्यानं ट्रककडं पाहिलं मामा तुम्ही या मालवाहू ट्रकवर जाणार तर मी नाही आहे तुमच्यासोबत मी येतो कशाने मागं मागं दयानंद विचारात घडत म्हणाला दयानंदा सागरात बोटी चालणारा आमचा नामा होणारा नवरदेव ही ट्रकवर बसायला लाजत नाही आणि तू काय लाजतो रे आम्ही आहे त्या परिस्थितीला ना कधी लाजलो ना कधी माजणार म्हणूनच शिवजीनं आज आम्हा सुखानं तारलं आहे बघ बाबा तुम्ही डॉक्टर म्हणजे वेगळे समजतात स्वतःला तर मग या परीनं मफत नायक म्हणाले स्वतः आधी ट्रकवर जाऊन बसले आणि मग सारे चढले भगीरथी बडबडत होती माझ्याच भावाच्या पैशावर शिकलाय आणि शिक्षणानं हुकलाय म्हणून दयानंदास बोलतच ती भावाची बाजू घेऊ लागली आहे तुझा तुझ्याकडेच ठेवतो हो राग पण मी काय म्हणतो तू कशाला चालली त्यांच्यासोबत निदान तू तरी राहा वाडी सांभाळायला दयानंद म्हातारे आईस धास्तीनं उतरवू पाहत होता वाडीला कोण खाऊन जाणार एका दिवसात रात्री पावितो तर परतावायचं आहे म्हणत भगीरथी बाईनं ना ऐकलंच नाही निघाली ट्रक प्रवासाला प्रवास, प्रवास कोणता प्रवास कसा होईल हे कोणालाच ठाऊक नसतो कोणता की चालणारा कोणता प्रवास प्रवाशांना सुखरूप परत आणणारा की प्रवाशांना पुढच्या प्रवाशास पाठवणारा दुपार तो तलासाला ट्रक पोहोचला अचानक सर्व नारलं पाहून काशी चक्रावला त्यांना धावपळ करत साऱ्यांना जेवणाचं केलं काशी परवा तुम्ही सर्वजण तलबाटल्याच या नायजास घेऊन नायजा व नयनाच्या दोन्ही साखरपुढे आपण तलबाटीतच वाढीत करूयात म्हणून कळवायला व सर्व दागिने कपडे द्यायला आलोत आम्ही मफत नायक आपल्या हो व होणाऱ्या व्याह्यास म्हणाले नायक तुमचे उपकार व थुरवी किंवा जर गरिबाची मुलगी आपण स्वीकारत आहात साखरपुडा तलासरला झाला काय आणि तलभाडीत झाला काय फक्त हुकूम करा आपल्या मताप्रमाणेच होईल काशी तू आता कसला गरीब रे एका डॉक्टर मुलीचा पिता आहेस आणि त्यावर तलभाडीतल्या नायकांचा व्याही झाला आता तू मफत नायक थट्टा करत हसतच म्हणाले आणि काशी कृत्य झाल्यागत आपल्या मेहुण्याच्या पायावर वाकला तो जावा गाडीनं दयानंद अंगणात उतरला आणि घरातल्या नायजाची संयमानं रोखून ठेवलेली आग भडकली संपलं सर्व आणि आत्ता हा उगवतोय उगवला तरी काय उपयोग आता येथून तर मोठ्या डिगा मारत परतला होता आणि पुन्हा नाग घासत चाललाय तमाशा पाहित सहार्याने जेवणं उरकली जेवताना नामा पुन्हा पुन्हा जेवण वाढणाऱ्या नायजाकडं पाही व कुणाचं लक्ष नाही हे पाहत गारातल्या गारात हसे नायजा त्याकडं पाहत नाईला जणं फुटरा हसत पाही पण तिच्या डोळ्यात पेटणारी आग दयानंदास कळत होती सहारे जेवण करत उठले व नायजानं ताटं उचलत मामाच्या गदारी नेलं तिथंच दयानंद निमित्त काढत आलेला आजूबाजूला पाहत खात्री झाली नाज या सगळ्यांचं हे जेवण शेवटचं समज आज दयानंद हळूहज थंड लागता नको बुजला mm -hmm. लाज वाटू दे हे तुझं पाप घेऊन वाढीत कसं जाऊ जोरानं ताट आदळत दयानंदाकडे न पाहता अशी परतली पण तिच्या डोळ्यात तळलेली असवं आणि बदलू पाहणारी काया त्याला दिसली काशी त्याच्या पत्नीनं व नायजानं दागिने पाहत लगेच परत घेऊन जायला लावले नायक एवढा महागडा ऐवज आमच्या फाटक्या घरात ठेवून या जीवाची घोर वाढवू नका ना आम्ही नायजाला घेऊन परवा हजर राहू पण हे सर्व परत न्या त्यानं हात जोडत विनवलं काशीदा अरे याने तुझ्या भाऊकीला व गावात दाखवण्यासाठी आणले तर राहू देत नर्मदाबाई बोलली नको ताई गाव काय नंतर नायजाच्या अंगावर पाहिलंच आणि तलभाटीचं वैभव पाहिलंही साऱ्यांनी काशी म्हणाला सर्वजण विचार विनिमय करत उठले नाम्यानं डोळा चुकवत नायजास गाठलं डॉक्टर मॅडम नायकाच्या माडीवरची डाग आवडली की नाही लाजत हसत थट्टेनं नामानं नायजास विचारलं जो मुख्य डाग आहे तो आवडणं महत्वाचं तोच आवडला नाही तर बाकीचे डाग काय कामाचे नायजा खाल मन ना हळूच बोलली पण बोलण्याचा अर्थ नाळागत रांगडी नामान अपेक्षित वेगळाच घेतला व तो खुशीने झुऊ लागला या लवकर वाडीतल्या माडीवर वाडी माडी माडीतलं धाकलं नायक वाट पाहतंय जीव तोडून तुमची नामा लाजतच बोलला आणि निघाला कोणाचे कोणते बोल अखेरचे हे बोलणारा गेल्यावरच ऐकणारा नंतर आठवून आठवून राहत आठवत राहतो पण नंतर सार ते मृगजल ठरत भास भासत नाद उठवत राहतात अर्थात आठवणारे आठवणार असतील तरच या आठवणा आणि कंपन्यांना भासातील लहरीना महत्त्व पाचच्या सुमारास सारे ट्रकमध्ये परतीसाठी निघाले नामाचे पाय कधी नव्हे त्याज नायजासाठी घुठबळू लागले मामा मी निघतो साखरपुड्याचं सा आमंत्रण द्यायचं आहे वाटेतल्या गावातील मित्रांना दयानंद म्हणाला दयानंद मी पण येतो गाडीवर नामानं फरमावलो नामा नको मला बहुतेक मुक्कामी करावा लागेल मित्राकडे भयभीत होत दयानंद म्हणाला नको मग मला कुठं राहणं शक्य नाही असं का आणि म काशीमानं सांगितलं तर लगेच राहशील दयानंद नामानं नकार देताच आतले आत झुमत मस्करीनं म्हणाला नंद्या लेखा तू नाही का सदान कदा आमच्या बाहुलीसाठी वाडीत पडलेला असतोस नामाही त्यास ठोसा मारत म्हणाला मग सांगू का नायजास तुला थांबवायला दयानंद बोलला त्यावेळेस नामास खरंच वाटलं यानं सांगावं तसं सा। मामास व आपण रात्रभर इथंच राहून नायजासोबत फिरावं पण नामाज ते लौकिक अर्थाने शक्य नाही हे कळलं व तो ट्रकमध्ये जाऊन बसला गोविंद रस्त्यात मनोरच्या आसपास कुठेतरी थांबून घ्यायचा ट्रक पाण्यास जुनाटा ही गाडी एकसारखी पळवू नको हां भैया वैसे तो बरसात का मौसम आहे दिक्कत नाही कोई फिर भी आते वक्त भी एक दो जगह थी। आते वक्त भी चाय पानी करते करते गुड्डी भी ठंडी हो जाएगी ट्रक निघाला सारे खुशीत गप्पा विनोद करत प्रवास करू लागले अंधार पडला पुढे गोविंदाजवळ नामा दागिन्यांची पेटी धरून केबिन मध्ये बसला बाकी मागे हात दुखू लागले म्हणून नामाने पेटी सीट खाली ठेवून दिली गाडी मनोरच्या आसपास आली लाईटच्या उजेडात रस्त्याच्या कडला गोविंदास एक प्रशस्त ढाबा दिसला ये रुकवाल लेते गाडी चाय वाय चलेंगे अरे थांबू ना मग नामानं अनुमती दिली व गाडी थांबताच नामानं खाली उडी मारली सर्वजण उतरले महिला ढाब्याच्या मागे उतारीत जाऊन आल्या तोवर नामा व गोविंदानं तोंडावर पाणी मारलं बाहेरच्या मोकळ्या जागेत दोन तीन टेबल खुर्च्या टाकल्या दोन्ही नायक भागीरथीबाई रेवा नर्मदाबाई समोरासमोर बसले नामाने चहा सांगितला व तोही येऊन बसला अगदी खेटून रस्ता रहदारी सुरू गुजरातीकडून मुंबईकडं व तसंच परतीनं जाणाऱ्या ट्रका बहुदुरी ट्रॉले व वा इतर वाहनभोंग्यांचे चित्रविचित्र आवाज उठवत ब्रेकनं टायर घासत भर्हरकन सरळकण निघत होते एका मुलानं ग्लासचा ट्रे ठेवला समोर चर हर आवाज उठवत चरखा सुरू उरकव रे भावा उशीर होतोय नामानं बसूनच मागं पाहत आवाज दिला तोच गोविंदास एकदम धक्का बसला भाईसाहेब घेणेवाली पेटी आपक्या हातमे थी ना गोविंद अरे हो सीट खालीच ठेवली होती ती तिथंच राहिली गाडीत वाटतं तो, तो उठणार तोच गोविंदा उठला उरखो तू बैठो मी जाकरला ता म्हणत गोविंदा उठला तो हळूहळू ट्रककडे निघाला त्यानं केबिनचं दार उघडलं वर चढत सीट खाली हात घातला षकोणी गोल पेटीला लागताच त्याचा जीव भांड्यात पडला तो खाली उतरना तोच ट्रकमधल्या समोरच्या भुलेण्याचा या मूर्तीस त्यांना अगरबत्ती लावण्याचा विसर लावून पेटी सीटवर ठेवत तो वरून अंधारात अंदाजानं हात घातली खोक्यातून अगरबत्ती काढू लागला दारात उकूड बसत बाहेरच्या दिशेनं तोंड करत पेटी पेटवत अगरबत्ती पेटवत हवेत हलहलवत ती जास्तीचा जाळ विजवून ती अगरबत्ती मूर्तीसमोर खोचण्यासाठी वळणार तोवर तो, तो रस्त्यावर एक नियंत्रण सुटला ट्रक भरधाव वेगानं वाकडी तिकडे वळण घेत रस्त्यावरून उतरत धाब्याकडे उतरला अन, अन, अन बाप रे बाप विद्वांस अरे भाई नाही उठो भागो म्हणत गोविंद खाली उडी मारत नाही तोवर तर ट्रक खुर्च्या टेबल खाटा करकरत टमॅटो टरबुज खरबुज चिडूज तसं काय तरी काय काय चिरडत सरकात चहा किटली सामान चिरडत भिंत फोडून दूर दूर शेतात गुर्ण 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 टुर्ण 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 करत थांबला आणि गलखा उठला पण एका गोविंदाचाच नुसता भास आभास आणि कानातून शिकट्या आवाजात नाही आवाज निमग्न शांतता शांत आणि मग एक एक जाणिवा बधिरेतून जागृत होत फेर धर आकांत उठू लागल्या एक एक करत वाहनेत माणसं थांबू लागली कोण किती ही हात गेला हा दुखदुखी आहे कसली दुखदुखी गेलाय तो ही नुसता खच मांस लगदा हाडात हाड चिपाड पापड रक्त चिखल रबडी टमाटा टरबूज खरबूज एकच लगदा आणि त्यात झड बरसली वाहनाच्या रांगाच रांगा, रांगा। कोणीत ड्रायव्हरला शोधा रे तोही वाचला नसेल केबिनच नस आहे कितीचा आकडा ॲम्ब्युलन्स बोलावून काय करणार मदत मदत तरी कुणाला देणार कोण शिल्लक आहे बरेच जण गोविंदास विचारत होते कोण कुठला कितीजण पण पण अगरबत्ती लावणारा गोविंदा कसा वाचला शिवजीची कृपा का पीटी नामा जा जा पेटी घेरानामा जात होता नशिबाचा खेळ कुणाच्या हिशाचं मरण कोण होतं की डावलतं नियती काळाली असती तर सर्वजण पेटीसाठी पाळाले असते वा नामाही पेटी घेत परतला असता आपल्या ईश्याचं मरण घ्यायला मृत्यू वाटला जात होता नामा नकार देत होता पण आदरानं गोविंदाच उठला नकार देत की शिवजीनंच त्या अग्रबत्ती लावण्यासाठी थांबून घेत वाटला जाणारा फुकटचा मृत्यू टाळला होता गोविंद बेशुद्ध बिचार तो बांधकामाचा कसबी कारागीर होता जीवन वाचवणारा कसबी कारागीर थोडाही होता पण मृत्यू वाटणारा कसबी कारागीर कोण मागून आलेला काय झालं म्हणून जावा रस्त्याच्या कडेला लावत दयानंद उतरला त्यानं गर्दी का म्हणून विचारणा केली तो पुढे सर तो पुढे सरकत सरकत वाहनांच्या रांगेमधून आला आणि ट्रक पाहिला आणि मग अकांत आकांत, आकांत कुणासाठी मफत मामा श्रीपत मामा माम्या आई नामा सारेच हा गोविंदाच कसा बाकी वाडीत माडीत तलभाटीत मृत्यूच्या तांडवाचा आक्रोश नायकाचं अख्खं कुटुंबच गेलं पाणी द्यायला जणू फक्त नाही ना उरली ट्रालाचं तांत्रिक बिघाडानं संतुलन बिघडलं व नऊ जणांना चिरडलं बातमी वर्तमानपत्रात रात्रभर वाचला ड्रायव्हरही दवाखान्यात बेशुद्ध अवस्थेतच दम तोडत गेला व सारे सारे शांत झालं तलवाडीत कसली महापूजा होणार आता ब्रजलालजी नैना ताथुबा आणि काशीजवळ शांत बसून गोविंदा तर अजूनही भ्रमिष्ठागत नायजाने वेगळीच खदखद आधी डिकेकडं मांडली आणि नंतर आईकडं हे भैरवनाथ कुणाचं पाप कुणावर थोपणं पापच ना नायजानं दयानंदचं पाप नामाच्या नावावर थोपवायला आईजवळ सुरुवात केली आणि दयानंद मत्तीला धावला आपल्या मामाच्या मुलाची त्यांच्या मृत्यूनंतर इज्जत वाचवण्यासाठी की हयात काशी तातुभाव नायजाच्या आईकडं नायजाला आपल्या स्वाधीन करण्यासाठी नयनाचं पत्तं आपोआपकट आपल्या भावाचा अंश नायजाच्या पोटात वाढतोय हे जगाला कळालं तर नाय तर नायकांची का काय इज्जत हो राहणार हे नायनानं ओळखलं व तीही नायजा व दयानंदाच्या विवाहास तयार झाली आणि तत्पूर्वीच महापूजा काय होणार ब्रजलालजी नायजा व दयानंदाला महापूजा करू देणार निष्पाप नयनाचं काय फुकडात वाटला जाणारा मृत्यू आणखी कुणाकुणाला घेरणार तातुबाला काय कळतं तोही आता म्हातारा झालाय असं त्याला मालक डी के जाधव दयानंदच आहे ना तोही नरेन नाजुकास काय उकली उकलणार पुरेशा अरे नरेन नाजुका नैना नायजा साऱ्या साऱ्या वृश्चिक राशीच्याच वल्ली बाप रे त्यात नैना तर दयानंदास ही नंदाच म्हणत होती पण तेच त्यास हे नाव पसंत नव्हतं की त्यांची जन्मवेळ थोडक्यात होकली असावी आणि हा घोल झाला असावा भा। भागीरथी बाई तुम्ही वेळ चुकवलीत आणि हे घोळात घोल झालेत त्याचं पाप तर तुम्हाला भोगावं लागलं नाही पण नाही बिचारणं वैधव्यात ही भावाच्या मतीने या दयानंदास वाढवलं निदान आईसाठी तरी त्यास दया यायला हवी होती ना नावात दया धारण करणारा नंदा म्हणाला होता पण अग्रहण निग्रहण म्हटलं असतं तर बिचारी उतरून गेली असती ना क्रमशः श्रोते वर्ग हो गेल्या तीन चार भागांपासून वाटतंय आपणास की या भागात उकल होईलच रहस्याची रह पण उकल उकल उकलते तो वर्ष नवीन उकली धुंडाळण्याची तसदी होते असो लवकरच उकलेल उकल धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या